यादव अहिर गौरी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय भानुदास जी परशुराम जी यादव यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त आज वसरणी नांदेड येथील निवासी अंध विद्यालयात तेथील विद्यार्थ्यांना गोड जेवणाची मेजवानी देऊन भानुदास परशुराम जी यादव यांचे पुण्यस्मरण करण्यात आले। या निवासी अंध विद्यालयात जवळपास 50 विद्यार्थी शिक्षण प्रशिक्षण आणि एखादे कौशल्य आत्मसात करतात। आपल्या घरातील लेकरांसारखे या मुलांचे संगोपन करणारे येथील इबितवार सर आणि संपूर्ण टीम यांनी अतिशय सुसज्ज पद्धतीने या विद्यालयाची रचना केलेली आहे। सकाळी विद्यार्थ्यांना सकस आहार नाश्ता दिला जातो। दुपारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पालेभाज्या तसेच पौष्टिक आहार पुरवला जातो आणि संध्याकाळी परत एकदा संपूर्ण जेवण पुरवले जाते। भानुदास यादव यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त आज यादव कुटुंबाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोड जेवणाची मेजवानी दिली। या गोड जेवणाच्या मेजवानीच्या कार्यक्रमात सुमन भानुदास यादव, श्री राधाकिशन लक्ष्मणजी यादव, अनीता राधाकिशन यादव, सुनीता गणेशलाल यादव, सुशांत राधाकिशन यादव, कैलाश भानुदास यादव, अमोल शरद मंडले, भावेश यादव, काव्या यादव, सौ रेणुका कैलाश यादव, ॲडवोकेट प्रसन्ना सुशांत यादव आणि संपूर्ण यादव कुटुंब या ठिकाणी उपस्थित होता। अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण यादव कुटुंबानेही तेथील भोजनाचा आस्वाद घेतला आणि भोजन संपन्न झाल्यानंतर यादव कुटुंबाने तेथे शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला नमन करण्याकरिता त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। अत्यंत परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या तेथील कर्तृत्ववान शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले।
वसरनी नांदेड येथील निवासी अन्न विद्यालय वसरनी इथे आपल्या मुलांसारखीच वागणूक देऊन समाजातील विविध घटकांमधून आलेले काही 100% लाईव्ह आणि काही अंशतः आंधळे अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणारे विद्वास आणि त्यांचं पूर्ण टीम यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो आणि आमच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन या सर्व टीमचा सत्कार करण्याची आमची इच्छा आहे. जेणेकरून तुमच्या हातून अनेक विद्यार्थी असे घडत राहो सर, अशीच आमची इच्छा आहे. एकदा कार्याला एज्युकेशन डिपार्टमेंट मधले आमचे आर एल यादव सर यांना विनंती करून त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उमेदवार सरांचा सत्कार करा. आता पाटील सर त्यांना विनंती की त्यांनी आज